हरि ओम। मी रतिकांत शेखांडेकर, उपासना केंद्र कुडाळ। मी 2000 सालापासून बापूंकडे येतो। मला बरेचसे अनुभव आले, त्यातील मी एक अनुभव सांगतो। मी रॉयल स्टार कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करतो, पाण्याची कंपनी आहे। माझ्याजवळ 2 जिल्ह्याचं काम आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर रत्नागिरी मला 4 दिवस राहावं लागतं, नंतर मी कुडाळला येतो। असंच एक दिवस झालं, शुक्रवारी मी रत्नागिरीला बाहेर पडलो कामानिमित्त। काम करत करत आलो राजापूरपर्यंत आलो आणि तिथे 7 वाजले संध्याकाळचे। 7 वाजल्यानंतर लगेच माझी गाडी कुडाळपर्यंत येईल आणि गाडी मला चुकली। त्यानंतर मी तिथे बाहेर उभा राहिलो हायवेला। तर 7 वाजल्यापासून मला एकही गाडी मला हात दाखवला तरी थांबायला तयार नाही। शेवटी मी बापूंचा मंत्र म्हणून चालू केला, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनुदय नमा। हा मी बराच वेळ मंत्र म्हटला आणि रात्री 10 वाजता एक ट्रक मी हात दाखवल्यानंतर मला एक ट्रक थांबला। तो ट्रक पूर्ण पॅक बंद होता, ताडपत्रीने बांधलेला होता। पण मी रिस्क घेतली, म्हटलं आता मला कुडाळला जायचंच आहे, पण त्या गाडीमध्ये बसायचं। आणि मी त्या ट्रकमध्ये बसलो। तर त्या ट्रक मला ड्रायव्हर आणि किनारे दोघेच होते। मी त्यांना विचारलं, मी सांगितलं मला कुडाळला जायचं आहे। ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला सोडतो। रात्री म्हणजे ते गाडीमध्ये माझ्याशी एक पण म्हणजे एक शब्द पण बोलले नाही, पण मी फक्त बापांचा मंत्र म्हणत राहिलो। ओरस आल्यावर मी मागितलं, मला ओरस आला, हळूहळू कसा आला हळूहळू मी बाहेर बघत होतो। त्याच्यानंतर मी कुडाळला आल्यानंतर मला त्याने स्टँडच्या समोर त्याने उतरला। तर मी म्हटलं स्टँडच्या समोर मला पुढे उतरायचं आहे जरा। मग त्याने पुढे मला उतरलं, राज हॉटेल म्हणून आहे, राज हॉटेलच्या वाला उतरलं। आणि मी उतरलो, खाली बॅग माझी ठेवली आणि त्याला पैसे काढायला पैसे पुढे गेले। ते पैसे घ्यायला तयार नाही, ते म्हणाले पैसे नको तुम्ही जा म्हणून। तर मी विचारलं तुम्ही आता कुठे जाणार, आम्ही इथेच जाणार, इथे थांबणार असं सांगितलं त्याने। तर मी ठीक आहे, आम्ही हळूहळू तिथनं आलो। रात्रीचे 1 वाजलेले होते। मी हळूहळू आपल्या माझ्या खोलीवर आलो, झोपल्यानंतर माझे डोकं झालं। रात्रीच्या वेळेला एवढा 10 वाजता ट्रक मला एवढा भेटला आणि त्याने सुद्धा मला तुम्हाला सोडतो असं म्हणाला। आणि कुडाळला आल्यानंतर त्याने आम्ही इथेच थांबायला असं कसं काय बोललं असेल, मी विचार केला। तर मला वाटल्यानंतर हे बापूच असणार, कारण मी बापूंचा मंत्र मी म्हणत बापूने ऐकलं असणार आणि बापूने मला तिथपर्यंत रात्रीचं सोडलं त्याने। मग माझ्या लक्षात आलं बापूंनीच हे मला इथपर्यंत कुडाळवर भक्ताची इच्छा त्याने पूर्ण केली। हरिओम अहमदनगर नाशिक।